अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। पाढे येथील जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा आणि कन्या शाळेतील गोवरुबेला लसीकरणाचा प्रारंभ आज जिल्हा परिषद सदस्य नीता कमलाकर माळी यांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी सरपंच दिगंबर माळी, उपसरपंच आयदाबी तडवी यांच्यासह गावातील मान्यवर मंडळी उपस्थित होते। या शाळेमध्ये यापूर्वी गोवरुबेला लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात आली होती। आज या ठिकाणी शाळेतील पूर्ण विद्यार्थी आणि त्यांचे पालक सुद्धा उपस्थित होते, त्यामुळे येथे आज 100% लसीकरण झाले। लसीकरण यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक भगवान बाविस्कर, लसीकरण प्रमुख ज्योती भंगाळे यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी, शिक्षक, पालक, ग्रामस्थांनी परिश्रम घेतले। आणि ही लस घेणं किती गरजेचं आहे हे आपल्या सर्वांना पटलेलं आहे। आणि आज आमच्या शाळेतील जवळपास 160 विद्यार्थ्यांना, सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही ही लस देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। तुमचंही सहकार्य आज दिवसभर आम्हाला अपेक्षित आहे आणि आपण दोघांनी मिळून हा जो लसीकरणाचा कार्यक्रम आहे तो पूर्ण सक्सेस करूया, याच्यासाठी मी सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो। आणि पुढील प्रस्तावित सादर करण्यासाठी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक बाविस्कर सरांना आजच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष दिगंबर माळी सरपंच, विकास आणि पंचायतीचे सदस्य, मान्यवर सर्व ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी आणि ग्रामस्थ, या आजचा दिवस आमची 11 तारीख होती। शासनानं कसं नियोजन आहे, शासनानं आम्हाला 11 तारीख दिली आणि लगेच आम्ही बदल घडवून आणला। गोवर आणि रुबेला ही इंजेक्शन नाही, पहिला मुद्दा की आपोआप चालू या देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये की लसीकरण का इंजेक्शन असा फरक या ठिकाणी करण्यात आलेला आहे। बऱ्याचशा शाळेवर या लसीकरणाला नकार सुद्धा दिला जातो नाही, आम्हाला द्यायची नाही। याचं शासनाने एक महत्त्व सांगितलेलं आहे, या 9 महिने ते 15 वर्षाच्या कालावधीमध्ये जे मुलं शाळेमध्ये असतात त्यांच्यासाठी हे लसीकरण ठेवलेलं आहे, बरोबर। आणि म्हणून या लसीकरणाची लसीकरण इंजेक्शन नाही, इंजेक्शनमध्ये सुई आमच्या मुलांना आम्ही रोज पटवून देतोय। हे म्हणता सर सुई देणार आहे का, मॅडम सर डॉक्टर इंजेक्शन देणार आहे का, सुई इंजेक्शन असे ते शब्द वापरतात, त्यामुळे आम्ही लसीकरणाचा बळीमार त्यांच्यावर करतोय। बाबा लसीकरण म्हणजे फक्त मुंगी सारखं टोचल्या जाईल मॅडम करून का डॉक्टरांकडून, काही होणार नाही। अशा प्रकारची मोहीम शासनानं पूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक तारखा वेगवेगळ्या शाळांना या टीमद्वारे केलेलं आहे। हे संपूर्ण नियोजन माननीय कलेक्टर साहेब यांचं असल्यामुळे आजची तारीख आपल्या शाळेला दिलेले नियोजनाप्रमाणे सर्व विद्यार्थी या ठिकाणी आम्हाला 100% उपस्थित ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। फक्त एक मुलगा गजानन शिवाजी वाणी या नावाचा जो मुलगा आहे तो पल्लवी जनरल स्टोर्सवर त्याचे वडील काम करतात, तो 2 महिन्यापासून शाळेत येत नाही, त्यालाही आम्ही रिक्षा लावून ते आणण्याचा प्रयत्न 100% केलेला आहे। म्हणजे आमचे 160 मुलांना आज 100% लसीकरण होणार तुमच्या सहकार्यातून। गोवर आणि रुबेला या लसीकरणाचे लक्षणं हे तुमच्या हातामध्ये जी मी फॉर्मेट दिलं आहे पॉम्प्लेट तिच्यावर संपूर्ण लिहिलेलं आहे, सांगण्याची काही गरज नाही। गोवर आणि रुबेला हे लसीकरण जर गावामध्ये केलं किंवा जळगावला केलं किंवा भुसावळा केलं तर त्याची किंमत 1200 रुपये इंजेक्शनची आहे। आजच्या पंचायत समिती सदस्य लेखाताई पाटील, माझे ग्रामपंचायत सदस्य, सर्व कार्यसहकारी मित्र, आपल्या शिक्षण समितीचे सारे सदस्य, चेअरमन विविध कार्यसहकारी सोसायटीचे सदस्य, चेअरमन माझी आजी आणि उपस्थित पालक बंधू आणि भगिनी, शासन कुठली अभियान राबवत असलं ते अभियान यशस्वी करण्यामागे किंवा आम्हा साऱ्यांचं सहकार्याशिवाय हे अभियान यशस्वी होऊ शकत नाही। आणि शिक्षण, आरोग्य या साऱ्या गोष्टींवर आता शासनाचं लक्ष केंद्रित झालेलं आहे आणि ते कुठंतरी यशस्वी करण्यामागे हा जो जगन्नाथाचा रथ आहे हे तर बिचारे आरोग्य सेविका आणि आरोग्याच्या संबंधित जे जे लोक आहेत ते तर करणारच आहेत, पण या रथाला तुमचं आमचं साऱ्यांचं
हात लावण्याचं काम तुम्हाला करायचं. अनेक अफवा या लसीकरणाच्या संदर्भामध्ये टी व्ही, पेपर, मोबाईल, व्हॉट्सअपवर चालू आहे आणि त्या शंकांचं जे जे आपल्याला शंका असतील त्या आपण आरोग्य कर्मचाऱ्यांपासून किंवा आपल्या फॅमिली डॉक्टरांकडून आपण करलं गेलं पाहिजे आणि तरच त्याच्यावर भाष्य करायला पाहिजे. आणि कुठलंही चांगलं अभियान आलं तर त्याला काही विघ्न संतोषी समाजसंघ कंटक लोकं असतात की ते अभियान हाणून पाडण्याचं काम करत असतात. पण यामागे या लोकांचं एवढं परिश्रम आहे प्रशासनापासून, शासनापासून आणि या ओरात प्रयत्न करत आहेत आणि या प्रयत्नांना जर काही ठिकाणी अडथळे आले एक चांगलं काम. गोवरच्या संदर्भामध्ये अजून दुसरा विचार जर करायचा म्हटलं तर अतिसार ज्या ज्या म्हणजे 8-10 दिवसाचा जर पिरियड काढला आपण तर तो प्रत्येकाला जाणून आहे आपण की किती त्रास त्याच्यामध्ये असा हे होतो. तर रुबेलाच्या संदर्भामध्ये थोडीशी समज कमी त्या आजाराविषयी आपल्याला थोडी माहिती कमी आहे पण गोवर नावाच्या आजारापासून तुम्ही आम्ही सारेजण ज्ञात आहे. या रुबेला जर आजार जर सांगायचा झाला तर गर्भवती महिलांना आणि उन्हाळ्या ज्या आपत्ती संतती आहे त्या संततीला सुद्धा याचा आजाराचा दुष्परिणाम हा भोगावा लागतो. आणि आज जर आपण देवी जसा समूळ नष्ट भारतातून आपण केला अनेक साथीचे आजार जे येत होते ते आजार शासनाच्या विविध योजनांमधून आपण समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्याच धर्तीवर हे अभियान आज आपण यशस्वीपणे राबवण्यात येते. आणि त्या अभियानामध्ये ज्या पालकांचा गैरसमज आहे समज गैरसमज आहे तो आपण दूर करायला पाहिजे आणि याच्यामध्ये हिरिरीनं भाग घेतला पाहिजे आणि सर्वांनी भाग घेऊन आपण हे अभियान जणू एक गाव हिताचं आपल्या भारत हिताचं काम समजून आपण याच्यामध्ये सहकार्य करायला पाहिजे एवढीच मी या ठिकाणी मी दिवसभर तीन माझ्यापर्यंत एवढी गावामध्ये फिरून पालकांना बोलवण्याचा प्रयत्न केला पण पालक आले नाही. अक्षरशः एवढे एवढे मुलं रडत होते इंजेक्शन नाही मॅडम मला टोचू नका म्हणजे पुढे मूल होणार नाही हे आज भूमुतात लोडणारा लेकरू त्याच्या मनावर एवढं ठसवलेलं होतं त्या की ते मुलं रडत होते नाही मॅडम मला पुढे मूल होणार नाही त्यांना काय माहिती आहे एवढे एवढे लेकर तर फक्त माझं काम होतं 181 त्याच्या अगेन्स्ट माझं काम झालं फक्त काल 58 आणि 32 90 काम झालं माझं फक्त आणि त्या 90 कामासाठी मी दिवसभर आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीसनी माझा बूथवरचा माझा MPW आम्ही सर्व दिवसभर त्या एरियामध्ये फिरलो तर लोक आमच्या समोरून मोटरसायकलवर घेऊन जायचे बाळांना आणि आम्ही शेतात जातो आहे बाळांना सोडायला बाळ घरी आणतो आहे आम्ही 3-4 वाजेपर्यंत थांबलो पण कोणीच बाळ घरी आणलं नाही. मॅडम हे व्हॉट्सअपला आलेले बॉय याच्यापासून असे प्रॉब्लेम असे आले त्याच्याबद्दल काय बोलणार तुम्ही व्हॉट्सअपला त्यांच्या मॉमेडियन माणसानेच काही अफवा पसरवली की लस देऊ नका हे लस दिल्यामुळे नपुसकत्व येतं नरेंद्र मोदींनी हे आपल्या बाळांना हे करण्यासाठी दिलंय नरेंद्र मोदींना काय मिळणार आहे तुमच्या बालकांना नपुसकत्व आणून हा एवढी शासन पैसा मॅन पॉवर खर्च करतं पैसा खर्च करतं ही लस उत्पादकापासून लाभार्थीपर्यंत 2 डिग्री ते 8 डिग्रीपर्यंत पोहोचवण्यासाठी किती यंत्रणा लागते किती मनुष्यबळ लागतं हे जो करतो त्यालाच माहीत आहे. मग अफवा पसरवणारा काय त्याला काही बोलायचं आहे त्याचा काय परिणाम होईल याचा ते काही कधी विचार करत नाही त्याच्यामुळे आपल्या गावात तरी काही एवढं म्हणजे असं काही होणार नाही याची मी माझं नाव आहे स्नेहल प्रवीण चौधरी. आज आमच्या शाळेत गोवर रुबेला लसीकरण कार्यक्रम आहे. ही लस मी घेतली आहे त्यामुळे अजिबात त्रास होत नाही. ही लस खूप चांगली आहे. ही लस आपल्याला गोवर व रुबेला या 2 आजारांपासून मुक्तता देते म्हणून ही लस सर्वांनी पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.